वाईन शॉपच्या व्यावसायिकाची 5.25 लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून 28 ऑक्टोबरला लुटली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या 4 विविध टीमने केलाय. त्यातील एक आरोपी पोलिसांनी 8 डिसेंबरला रिव्हॉल्वर आणि 3 जिवंत कारतूसासह मिलिंदनगर येथे अटक केला होता. पोलीस तपासात त्याच आरोपीने 5,15,000 रुपये लुटले असल्याची माहिती दिली आहे. जामखेडमधील वाईन शॉपच्या व्यावसायिकाची 5.25 लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून 28 ऑक्टोबरला लुटली होती. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की आहुजा वाईन शॉपचे संचालक बलराम आहुजा हे 28 तारखेला 10:30 वाजता वाईन शॉपचं दुकान बंद करून मोटारसायकलवरून घरी जात असताना त्यांनी आपली पिशवी गाडीच्या हँडलला अडकवली होती. पिशवीमध्ये 5,15,000 रोख रक्कम होती. तपणेश्वर रस्त्यावरील पंडित ज्वेलरसमोर आले असता पाठीमागून काळ्या रंगाच्या होंडा शाईन मोटारसायकलवरून 2 अनोळखी व्यक्ती आल्या व त्यांनी आहुजा यांच्या मोटारसायकलला आडवी लावून मागे बसलेल्या व्यक्तीने रिव्हॉल्वर काढून आहुजा यांच्या डोक्याला लावली व 5,15,000 रुपये रोख रक्कम हिसकावून नेली व काही क्षणातच चोरटे पसार झालेत. अज्ञात चोरट्यांच्या मोटारसायकलला नंबर प्लेट नव्हती अशी गुन्हा घडलेली हकीकत आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी या घडलेल्या घटनेची दखल घेऊन दुसऱ्या दिवशी आसपासच्या CCTV फुटेजची तपासणी केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 टीमची नियुक्ती केली होती. यामध्ये पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचं एक पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांचं एक पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांचं एक पथक तसेच नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक या घटनेवर लक्ष ठेवून होते. यातील मुख्य सूत्रधार कोण असेल याबाबत आहुजा वाईन शॉप व आसपासच्या CCTV कॅमेरे तपासणी करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी वाईन शॉप चालक बलराम आहुजा यांना दुकानात 8 दिवसापासून रात्री 7 ते दुकान बंद करण्यापर्यंत कोण येतं याची माहिती घेतली. त्यानुसार गोविंद एकनाथ अवसरे यांचं नाव संशयित म्हणून समजण्यात आलंय. त्यादृष्टीने पवार यांनी तपास सुरू ठेवला. शनिवारी 8 डिसेंबरला रात्री 8 गुप्त बातमीदाराकडून पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना माहिती मिळाली की मिलिंदनगर येथे सचिन पवार हा कमरेला रिव्हॉल्वर घेऊन फिरत आहे. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून सचिन पवार याच्याकडून एक पिस्तूल आणि 3 जिवंत कारतूसे ताब्यात घेतली आहेत. 28/10/2018 रोजी जामखेड येथील आहुजा वाईन्सचे बलराम बंशीलाल आहुजा हे रात्री त्यांचा 11:45 दरम्यान त्यांचं दुकान बंद करून त्यांची जी कॅश आहेत ती कॅश आपल्या बुलेट मोटरसायकलवरती घेऊन घरी जात असताना त्यांना तपनेश्वर रोडला शिलाजीत हॉस्पिटलच्या समोर अडवण्यात आलं आणि तिथून त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांच्या जे काय हँडलला बॅग लावलेली होती ती लुटण्यात आली. त्या बॅगमध्ये 5.25 लाख रुपये म्हणजे 5,15,000 एवढी कॅश होती आणि ती त्या चोरट्यांनी पळून नेली अशा आशयाची तक्रार आमच्याकडे दाखल झाली होती. ती दाखल झाल्यानंतर या अनुषंगानं सदरच्या गुन्ह्याचा तपास हा सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांच्याकडे देण्यात आला होता. या तपासावरती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना साहेब, उपविभाग पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे साहेब या सर्वांच्या देखरेखीखाली याचा तपास चालू होता. या अनुषंगानं जामखेड पोलीस स्टेशनचे 3 पोलीस पथक या गुन्ह्याच्या तपासासाठी तयार करण्यात आलेले होते. याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत हा आरोपी त्याच परिसरातला आणि जामखेडमधीलच आहे याची पूर्ण माहिती होती. याच्यामधला मुख्य आरोपी हा गोविंद एकनाथ अवसरे हा आहेत आणि याने त्या गुन्ह्याची पूर्ण योजना त्यांनी बनवलेली होती आणि गुन्ह्याची योजना बनवल्यानुसार त्याने त्याच्याकडचं असलेलं पिस्तोल यातील जो आम्ही पकडलेला आरोपी आहे सचिन रावसाहेब पवार याला दिनांक 27/10/2018 रोजी त्याला दिलं होतं आणि दिल्यानंतर त्यांनी त्याला आपल्या कटामध्ये संजय रमेश काळे आणि यांना ह्या दोघांना त्यांना समाविष्ट करून घेतलं आणि करून घेतल्यानंतर दिनांक 28/10/2018 रोजी ज्यावेळी ते दुकान वाईन शॉप बंद झालं त्याच वेळेस त्यांनी ठरलेल्या कटाप्रमाणे त्यांनी संजय काळे याला फोन करून त्याला तिथं बोलून त्याला कल्पना दिली आणि कल्पना दिल्यानंतर हा तिथंच थांबून राहिला आणि हे दोन जे आहेत मोटरसायकल्सवर त्याच्यावरती पुढे संजय काळे हा मोटरसायकल चालवत होता हेल्मेट घालून आणि त्याच्या पाठीमागे सचिन रावसाहेब पवार हा बसलेला होता. ठरलेल्याप्रमाणे त्यांनी गाडी तपनेश्वर रोडला बलराम आहुजा त्याचा पाठलाग करत गेली.
शिलाजीत हॉस्पिटलच्या समोर गाडी जातात तिथं अंधाराच्या चिंचाच्या झाडाजवळ गाडी त्याला आडवी लावली. आडवी लावल्यानंतर तिथे बलराम आवजांनी गाडी स्टँडला उभी केली. उभी केल्यानंतर त्यातून सचिन रावसाहेब पवार जो आहे तो मोटरसायकलवरनं खाली उतरला. त्यांनी त्याच्याकडचं जे पिस्तोल आहे पिस्तोल त्यांना दाखवलं आणि बॅग निकाल म्हणून त्या सदरचे हँडल लावलेले बॅग घेऊन तो पळून गेला. पळून गेल्यानंतर त्याच्या पुढची ते बेकरीच्या रस्त्यानं तिकडे त्या बाजूला पळून गेलेत असं ज्यावेळेस आता सचिन रावसाहेब पवार समक्ष सांगतोय. आणि सांगितल्यानंतर सचिन पवार यांच्याकडे तपास केला असता त्यांनी आहुजा वाईन शॉप 5,15,000 रुपये प्रकरणात सहभागी असल्याचं सांगून यातील प्रमुख आरोपी गोविंद एकनाथ अवसरे असून त्याची भेट पत्त्याचा जुगार खेळताना झाली आहे. आहुजा वाईन शॉपचा चालक दररोज रात्री विक्रीची रक्कम घेऊन 10:30 जातो. त्याला पिस्तूल दाखवून बॅग घेऊन पळून जायचं असा प्लॅन पैसे लुटण्याची घटना घडण्याच्या अगोदर 8 दिवसांपूर्वी करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. त्याच्यामध्ये हा जो गोविंद अवसरे होता गोविंद अवसरे हा बलराम आवजेंच्या बरोबर दुसऱ्याच बाजूला बीड रस्त्याला तो फिरत त्यांना म्हणजे त्यांच्याबरोबर सहानुभूती दाखवण्यासाठी फिरत होता. मागील 7 दिवसापासून गुन्हा घडण्याच्या अगोदर 7 दिवसापासून तो त्यांच्या दुकानावरती पूर्ण पाळत ठेवून होता. दुकान किती वाजता बंद होतं काय नाही संपूर्ण घटनाची हे करून त्यांना गुन्ह्याचं पूर्ण जे काही नियोजन आहे गुन्ह्याची पूर्ण योजना गोविंद एकनाथ अवसरे यांनी आखली होती. यातील आरोपीकडे जे काही पिस्तूल आहे ते पिस्तूल आहे त्यांनी त्याच्याकडे राऊंड आहे ही आम्हाला पूर्ण माहिती मिळालेली होती. आम्ही त्याच्यावरती पूर्ण पिस्तूल आणि जे जिवंत राऊंड आहे जिवंत काढतूस आम्हाला ताब्यात घेणं गरजेचं होतं म्हणून आम्ही मोठ्या गुप्तता पाळून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तता पाळून अगदी त्याला 9 तारखेला आम्ही त्या आरोपीला झडप घालून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून पिस्तूल ताब्यात घेतली आणि आता चौकशीच्या दरम्यानमध्ये गुन्ह्याच्या चौकशीच्या दरम्यानमध्ये त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली आमच्या गुप्त बातमीदाराने सांगितलेल्या आमच्या पथकाला मिळालेल्या माहितीप्रमाणे आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे त्याला आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत. आरोपी सचिन रावसाहेब पवार याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल गुन्ह्यात वापरलेल्या त्याने जी काही कॅश चोरून नेली होती तर कॅशपैकी त्याच्या वाट्याला आलेले 50,000 काही पैसे त्यांनी दीपावलीला खर्च केलेत आईच्या आजारावरती खर्च केलेत आणि त्यांनी त्याच्या घरामध्ये ठेवलेले 10,000 रुपये त्याच्यामधले त्यांनी काढून दिलेले आहेत. ते पंचांसमक्ष आम्ही जप्त करून ताब्यात घेतलेले आहेत. पुढील तपास चालू असून त्या उर्वरित जो काही गोविंद अवसरे त्याच्यानंतर संजय रमेश काळे या दोघांनाही आम्ही लवकरात लवकर गजाआड करणार आहोत आणि याच्यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असेल तो सुद्धा आम्ही लवकरात लवकर शोधून काढत आहोत. यामध्ये जो गोविंद अवसरे आहेत गोविंद अवसरे यांनी यापूर्वी पुणे येथून खोबऱ्याचा एक ट्रक लुटला होता अशा आशयाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे. तसेच जामखेडमध्ये मागील 7-8-10 वर्षापूर्वी त्याने इथे म्हणजे फायरिंग केल्याचा त्याच्यावरती एक गुन्हा आहे. तसेच मागील 2 महिन्यापूर्वी त्याने मारहाण केली असा आशयाचा गुन्हा त्याच्यावरती आहे. तसा तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच गोविंद एकनाथ अवसरे आहे. आणि दुसरा संजय काळे आणि सचिन पवार यांच्यावरती दरोड्याच्या तयारीचे गुन्हे इथं दाखल आहेत. आज आरोपी सचिन रावसाहेब पवार याला न्यायालयापुढे हजर केला असता आदरणीय हाशमी साहेबांनी त्याला दिनांक 15/12/2018 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. या पथकामध्ये आमचे जे 3 पथकं होते 3 पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे त्यांच्याबरोबर पोलीस कॉन्स्टेबल साने पोलीस कॉन्स्टेबल पवार पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस नायक बडे पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल गव्हाणे पोलीस कॉन्स्टेबल गाडे त्यानंतर पोलीस नायक बडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सानक असं त्या संपूर्ण पथकामध्ये त्यांचा समावेश होता. मुख्य सूत्रधार गोविंद अवसरे यांच्यावर दरोडा गोळीबार मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल झाले असून तो फरार आहे तर संजय काळे यांच्यावर दरोडा लुटमार गुन्हे हे दाखल झाले आहेत. हे दोन्ही आरोपी फरार आहेत तर तिसरा आरोपी सचिन पवार याला पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 15 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोकवीर ब्युरो रिपोर्ट जामखेड.